देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी 2024 लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षाच्या भवितव्याबाबत मोठं विधान केलं आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर फडणवीसांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूया काय म्हणाले ते. मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे, त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी. मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावरती उतरलेली आहे. पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी. ते तर स्पष्टच आहे. त्यात त्यांनी जे सांगितलं काय आश्चर्य आहे का? बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? अजितदादांनी केला. पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही. स्थान असं आहे, अजितदादा उद्धवजींना किती ओळखतात मला माहिती नाही, पण मी उद्धवजींना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धवजींचे फिलॉसॉफर आणि गाईड हे पवार साहेब आहेत. पवार साहेब जे म्हणतील तेच उद्धवजी करतील.